जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षयभळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी कॉम टू थाउजंड नाईन्टीन क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपण जाणून घेणार आहोत की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन माहिती आवश्यक आहे ती माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे दुसरं सा सा आहे की एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आपल्या एक्झाम फॉर्ममध्ये नेमकी कोणते आहेत येतात का नाही ते बघणं अपेक्षित आहे व्हॅल्यू ॲडेडचे जे काही सब्जेक्ट्स आहे त्यापैकी कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करणं गरजेचं आहे तसेच ऑप्शनल किंवा स्पेशल सब्जेक्ट कोणते आहे आणि कंपल्सरी सब्जेक्ट्स कोणते आहे आणि ते शब्द रिलेट करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात त्यापैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट जे असतं ते म्हणजे तुमचं ए बी सी आय डी ओके okay, बहुतेक विद्यार्थ्यांनी अद्यापसुद्धा ए बी सी आय डी क्रिएट केलेला नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काही टेक्निकल अडचण येत आहे तर त्या देखील कशा सॉल्व्ह करायच्या ते देखील मी ला ला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळं मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच परीक्षाबाबत अद्याप माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षा कधी होणार आहे याबाबत ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आता थोडासा नव्याने व्हिडिओ लवकरच बनून तो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अपलोड केला जाईल तत्पूर्वी आत्ताच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओ दिसत आहेत त्यामध्ये परीक्षा कधी होणार आहे हा व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेची तयारी करता यायला काही अडचण येणार नाही तर चला तर मग सगळ्यात अगोदर आपण बघूया की परीक्षा फॉर्म कसा भरायचा बट त्यापूर्वी आपण परीक्षा फॉर्म भरती साठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे त्याची एक यादी मी या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले करतो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा एक सेपरेट मोबाईल नंबर अपेक्षित आहे ओके दुसरा आहे तुमचा मेल आय दुसरा आहे तुमचा ॲक्टिव्ह असलेला मेल आय डी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ता ज्यावेळेस परीक्षा फॉर्म भरता आहे तर त्यावेळेस भरत असताना त्यामध्ये इन्क्लूड केलेला मोबाईल नंबर आणि मेल आय डी हा यापूर्वी वापरता असता कामा नाही म्हणजे कदाचित एका घरामध्ये एक मुलगी आहे आणि त्यांच्या घरात मुलगा पण आहे मुलगा मोठा आहे आणि आता मुलीनी काय केलेला आहे प्रवेश घेतलेला आहे बी कॉमसाठी आणि मुलगी सपोज आपण गृहित धरू की ती टी वाय बी कॉमला आहे सॉरी मुलगा टी वाय बी कॉमला आहे आणि मुलगी फर्स्ट इयर बी कॉमला आत्ता तिने प्रवेश घेतला आहे ऑलरेडी घरामध्ये जर काही एकच मोबाईल नंबर असेल आणि आता त्या मुलीला पण काय करायचं आहे परीक्षा फॉर्म भरायचा आहे पण त्याच मोबाईल नंबर आणि मेल आय डीवरून फॉर्म भरू शकत नाही तर तुम्हाला नवीन मेल आय डी आणि नवीन मोबाईल नंबर हा लागणार आहे तर याची कृपया काळजी घ्या म्हणजे सगळ्यात प्रथम तुम्हाला काय अप आप, अपेक्षित आहे नंबर वन मोबाईल नंबर दुसरा आहे ईमेल आय डी तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ज्याला ए बी सी आय डी म्हणतो त्याचा नंबर तुम्हाला बारा डिजिटचा असणं अपेक्षित आहे चौथा आहे तुमचा महाविद्यालयाकडून भेटलेला तुम्हाला इलिजिबिलिटी नंबर जर इलिजिबिलिटी नंबर अद्याप महाविद्यालयाने तुम्हाला दिलेला नसेल किंवा तयार केलेला नसेल तर त्याला ऑर म्हणून तुम्ही कॉलेजचा कोड यूज करू शकता काय करू शकता कॉलेजचा कोड तो कशा पद्धतीने यूज करायचा आणि फॉर्म कसा भरायचा मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवून देणार आहेत ओके नंतर आहे पाचवं महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला पाहिजेल हा तीनशे बीपर्यंत तुम्ही जे पी जी फॉर्मॅटमध्ये स्कॅन केला पाहिजेल आणि सहावं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमची सिग्नेचर ही सिग्नेचर तुमची पन्नास बीपर्यंत अपेक्षित आहे सो एवढे महत्त्वाचे सहा गोष्टी तुम्हाला तुमच्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची टीप या ठिकाणी सांगतो जर या अद्याप विद्यार्थ्यांनी एबीसी आय डी जर का क्रिएट केलेला नसेल ओके okay, किंवा काही विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नाही म्हणून मेल आय डीला किंवा मोबाईल नंबरला ओ टी पी येत नाही तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं सगळ्यात अगोदर तुम्ही आधार सेंटरवर जा ज्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट केलं जातं त्या ठिकाणी जा आधार कार्ड अपडेट करा जवळजवळ बहात्तर तासामध्ये हे आधार कार्ड काय होतं अपडेट होतं okay, ओके म्हणजे बहात्तर तासानंतर तुम्हाला ओ टी पी यायला काही अडचण येणार नाही हा पहिला मुद्दा दुसरा जर काही कारणास्तव तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नाही किंवा करू शकत नाही आहे तर ए बी सी आय डी क्रिएट करायला तुम्हाला इश्यू येईल त्यामुळं तुम्ही काय करा आता ए बी सी आय डीच्या जागी तुमचा आधार नंबर काय करा एनरोल करा जिथे तुम्हाला ए बी सी आय डी पुटअप करायला लावलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ता अंडर ग्रॅज्युएशनचे जे स्टुडंट्स आहे त्यांना न्यू एज्युकेशन पॉलिसी अद्याप इम्प्लिमेंट आपल्या पुणे विद्यापीठात झालेली नाही फक्त विद्यापीठात झाली आहे पण त्याच्याशी संलग्नित महाविद्यालयात झालेलं नाही म्हणून एवढं कंपल्शन तरी मी सांगेल की आत्ताच्या या सेमिस्टरला तरी नाही पण ए बी सी आय डी तयार करणं आणि तो पुटअप करणं अपडेट करणं ही जबाबदारी विद्यार्थ्यांची असणार आहे मी आज पर्याय म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे बट नाईन्टी नाईन काय हंड्रेड पर्सेंट स्टुडंटनी आपला ॲक्युरेट ए बी सी आय डी मेन्शन करणं गरजेचं आहे अदरवाईज पुढे तुम्हाला काय होणार आहे प्रॉब्लेम येऊ शकतो जर ए बी सी आय डीच्या जागी तुम्ही आत्ता आधार कार्ड टाकला आणि दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला ए बी सी आय डी मिळाला तर तुम्ही त्या ठिकाणी जिथे एक्झाम फॉर्म आपण भरतो मी तुम्हाला दाखवून देणार आहे तिथे एक तुम्हाला ऑप्शन येतो अपडेट ए बी सी आय डी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा तुमचा ए बी सी आय डी अपडेट करा आणि फॉर्मची रिप्रिंट काढा तर त्या रिप्रिंटवर काय होणार आहे तुमचा ए बी सी आय डी अपडेट होणार आहे ओके म्हणजे या पद्धतीचं काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मला देखील शंका विचारू नये सर ए बी सी आय डी नाही आहे मग तो उशिरा होईल मग मी फॉर्म थोडासा उशिरा भरतो विद्यापीठ तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायला जास्त मदत देणार नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत परीक्षा फॉर्म आहे आणि विद्यापीठाला एक ते वीस नोव्हेंबरपर्यंत काय असणार आहे सुट्ट्या असणार आहे हे मी दोन हजार तेवीस चोवीस बॅचचं सांगत आहे ओके सो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही तुमचे परीक्षा फॉर्म आहे ते ॲज विदिन अ टायमिंगमध्ये भरायचे आहे लेट फीस तुम्हाला एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत टाईम आहे म्हणून तुम्ही एकोणतीस ऑक्टोबरच्या आत तरी तुमचे सगळे फॉर्म जमा झाले पाहिजे परीक्षा फॉर्म भरून काही याच्या व्यतिरिक्त काही टेक्निकल अडचण आली तर निश्चित तुम्ही मला मेन्शन करा आता कधी कधी काही विद्यार्थ्यांचा असा देखील प्रॉब्लेम येतो की सर एखाद्या विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल आहे की बी बी एला प्रवेश घेतला ओके okay, म्हणजे मागच्या वर्षी बावीस तेवीसमध्ये त्यांनी फर्स्ट इयर बी बी एला प्रवेश घेतला किंवा बी एला घेतला बी एस सीला घेतला किंवा अन्य कोणत्या कोर्सला घेतला किंवा इंजिनिअरिंगला घेतला बट आता काय आहे की त्याला तो कोर्स नाही करायचा आहे म्हणून त्यांनी तेवीस चोवीसमध्ये तो काय केला की अगोदरचा कोर्स तोनी इनकम्प्लीट केला म्हणजे त्यांनी तो काही कोर्स पूर्ण केलेला नाही आणि आता त्यांनी फ्रेश काय केलं बी कॉमला प्रवेश घेतला पण त्याच्याकडे जो काही मेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे तो तर ऑलरेडी त्याच्या प्रिव्हियस कोर्सला अटेज आहे मग आता आपल्याला त्याच मेल आय आणि मोबाईल नंबरवरून जर का फॉर्म भरायचा असेल तर काय करावं लागणार आहे की तुम्हाला कोर्स ड्रॉप रिक्वेस्ट विद्यापीठाला पाठवावी लागणार आहे ती तुमची महाविद्यालय पाठवेल ज्या महाविद्यालयात आत्ता प्रवेश घेतला त्या महाविद्यालयातून ती पाठवावी लागेल मग ती कशी पाठवायची त्या बाबतीतलाही व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलमध्ये शेअर केलेला आहे त्यावरतून तुम्ही काय करू शकता कोर्स ड्रॉप आउटची रिक्वेस्ट पाठवू शकता ती पाठवल्यानंतर कोर्स कम ड्रॉप uh, आऊट होईल आणि तुम्ही त्याच मेल आय डी आणि मोबाईल नंबरवरून आत्ता बीकॉमचा फॉर्म तुम्ही भरू शकता ओके okay. सो so, या पद्धतीने काही महत्त्वाच्या तुमच्या टेक्निकल क्युरी येणार होत्या त्या मी तुम्हाला आता लगेच सांगितलेल्या आहे आत्ता आपण काय करूया डायरेक्ट परीक्षा फॉर्म कसा भरायचा ते बघूया बघा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर पुणे डॉट ए सी डॉट इन ऑफिशियल पेजला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेक्शनवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये चार नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल त्यावरती क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसेल कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता फॉर्म भरण्यापूर्वी इथे एक्झाम फॉर्म डेट्सवरती क्लिक करा एक्झाम फॉर्म डेट्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरचा जो काही टॅब दिसू आहे ते म्हणजे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कॉमर्स ओके okay. सो so, याचे फॉर्म चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला चालू झालेले आहे विदाऊट लेट फीसह तुम्ही सव्वीस ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरू शकता आणि लेट फीसह तुम्ही एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता सो so, या पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत ओके okay. सो so, त्यामुळे विदिन टायमिंगच्या आत तुम्ही परीक्षा फॉर्म भरा थोडंसं साईडला या बॅक साईडला आल्यानंतर थोडंसं सा स्क्रोल करा इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिलेलं आहे त्या लॉग इन बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल खालती स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट कॉलेज आणि ॲडमिन लॉग इन दिसेल तर तुम्ही स्टुडंट्स आहात तर तुम्हाला स्टुडंट सेक्शनशी घेणं देणं आहे तुम्हाला कॉलेज आणि ॲडमिन स सपोर्टशी काही घेणं देणं नाही आता जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी कॉमला आहे म्हणजे त्यांचा अर्थ की त्यांनी पुणे विद्यापीठाच्या एस पी एस लॉग इन म्हणजे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये त्यांनी अद्याप स्वतःचा अकाउंट क्रिएट केलेलं नाही तर सगळ्यात अगोदर काय करा, करा। ते अकाउंट क्रिएट करा आणि त्याच्यानंतर क्रिएट अकाउंट झाल्यानंतर तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता सो आपण अगोदर सगळ्यात अगोदर क्रिएट अकाउंट करणार आहे क्रेक अकाउंट क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा नॅशनलिटी तुमची इंडियन आहे इंडियन सिलेक्ट करा इथे स्टुडंट नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क, मार्क लिस्ट आहे सो इथे तुमच्या दहावी आणि बारावीच्या लिस्टवर ज्या पद्धतीने नेम असेल त्या पद्धतीने टाका जस्ट लाईक आता बघा की काही विद्यार्थ्यांचा बारावीच्या रिझल्टमध्ये काय आहे की सर्वात प्रथम तुमचं सर नेम आहे त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम आहे आणि नंतर मिडल नेम किंवा आपण फादर नेम म्हणूया तर ते नेम तुम्हाला दिलेला आहे सो जी सिक्वेन्स तुमच्या बारावीच्या रिझल्टवरती दिलेले किंवा प्रिव्हियस रिझल्टवरती दिलेली तर तीच तुम्ही सिक्वेन्स या ठिकाणी मेन्शन करायची आहे जर तुमच्या रिझल्टमध्येच तुमचं सर्वात अगोदर फर्स्ट नेम आहे नंतर मिडल नेम आहे आणि लास्ट नेम आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने काय करा तुमची सिक्वेन्स ठेवा ज्या पद्धतीने बारावीच्या रिझल्टवर आहे तीच सिक्वेन्स तुम्ही या ठिकाणी ठेवली पाहिजे ओके okay. सो so तुम्ही नॅशनलिटी सिलेक्ट केली नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क लिस्ट मेन्शन केलं इथे तुमचा ॲक्टिव्ह असलेला मेल आय डी टाका जो यापूर्वी कुठेही वापरलेला म्हणजे पुणे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा फॉर्मसाठी वापरलेला नाही असा मेन्शन करा त्यानंतर मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर करा एंटर केल्यानंतर इथे व्हेरीफाय ईमेल आणि मोबाईल नंबर येणार आहे ओके सो या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेल आय डीचा ओ टी पी आणि मोबाईल नंबरचा ओ टी पी एंटर करायचा आहे दोन्ही ओ टी पी एंटर केल्यानंतर तिथे तुम्हाला काय होणार आहे न्यू पासवर्ड किंवा चूज पासवर्ड म्हणून ऑप्शन येईल तर त्या ठिकाणी कोणताही सहा डिजिटचा पासवर्ड तुम्ही ॲटलिस्ट काय करा तयार करा आणि तो पासवर्ड काय करा कन्फर्म पासवर्डमध्ये पण तुम्ही एंटर करा म्हणजे इथं न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तुम्ही एंटर केल्यानंतर तिथे तुम्हाला कॅपच्या येईल कॅपच्या बटनावर काय करा ज्या पद्धतीने तुम्हाला आकडे दिले असतील जसं एकोणावीस दोन क्षेत्रेपन्न तर तेच काय करा एकोणावीस दोन क्षेत्रेपन्न टाईप करा आणि काय म्हणता येईल त्याला सबमिट बटनावर क्लिक करा किंवा व्हेरीफाय बटनावर किंवा क्रिएट अकाउंटवर क्लिक करा तर या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे क्रिएट अकाउंट करायचं आहे ओके ही झाली तुमची पहिली स्टेप्स ओके सो पहिली स्टेप्स तुम्हाला समजली सो त्यानंतर तुम्हाला तिथेच काय होईल क्रिएट अकाउंट झाल्यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन बटन येईल सो या लॉग इन बटनावर काय करा क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बा येईल बघा आत्ता तुम्ही जो काही के पुटअप केलेला मेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे त्यापैकी कोणताही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता शक्यतो मेल आय डीमध्ये स्पेलिंग मिस्टेक होण्याची ग शक्यता असते म्हणून तुम्ही इथे लॉग इन बाय मोबाईल नंबर म्हणायचा आहे जो मोबाईल नंबर एंटर केला तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी काय करा ॲड करा किंवा एंटर करा त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला तो पासवर्ड या ठिकाणी टाका त्यानंतर इथे तुम्हाला जो काही कॅपचा दिसत आहे हा कॅपचा या ठिकाणी तुम्ही एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा आपण एवढी माहिती पुटअप करूया आणि लॉग इन बटनावर क्लिक केल्यावर पुढे जाऊया इथे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करा न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला स्टुडंट टाईप विचारलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक आहे न्यू आणि दुसरं आहे एक्झिस्टिंग तर हे दोन्ही ऑप्शन कधी क वापरायचे आहे किंवा दोन्हीपैकी कोणते ऑप्शन कधी वापरायचे आहे ते अगोदर सगळ्यात अगोदर जाणून घेऊ बघा सगळ्यात अगोदर दिलेला आहे तुम्हाला न्यू ऑप्शन हा कधी वापरायचा जर तुमच्याकडे कॉलेजचा इलिजिबिलिटी नंबर नाही आहे इलिजिबिलिटी नंबर नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही एक नंबरचा न्यू ऑप्शन वापरायचा आहे पण जर तुमच्याकडे कॉलेजचा इलिजिबिलिटी नंबर आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा एक एक्झिस्टिंग हा पर्याय यूज करा आता मी दोन्हीही पर्याय कसे यूज करायचे ते तुम्हाला सांगतो शक्यतो आता आपण हा न्यू पर्याय सिलेक्ट करू ओके म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे कॉलेजचा इलिजिबिलिटी नंबर नाही आहे ओके सो त्याने न्यू पर्याय सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर ऑप्शन आहे इज एक्स्टर्नल स्टुडंट दॅट इज स्कूल ऑफ ओपन लर्निंग या ठिकाणी तुमचा ऑप्शन नोच येणार आहे ओके त्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कॉलेज ऑब्लिक डिपार्टमेंटल पनकोड आता तुम्हाला कॉलेजचा पन कोड पण पन माहिती नाही आहे तर तुम्ही काय करा या ठिकाणी डीड यू नो किंवा डोंट नो युअर कॉलेज पनकोड या बटनावर क्लिक करा मी या बटनावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा ऑप्शन येतो डिस्ट्रिक्ट विचारली जाते जसं की आता मी हा नाशिक डिस्ट्रिक्टचा विचार करतो आहे तर मी नाशिक इथे सिलेक्ट करतो इथे तालुका विचारला जसं तालुका मी एवला सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी फक्त सर्च बटनावर क्लिक करतो सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या तालुक्यात असलेले जे काही कॉलेजेस आहे जसं बघा इथे जनता कॉलेज आहे स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालय आहे नंतर एस एन डी कॉलेज आहे नंतर आणखीन तुमचे आंधर सुलकडचं एक कॉलेज आहे नंतर श्री सायराज शिक्षण प्रतिष्ठान विश्वलता कॉलेज आहे एस एन डीचे पण बाकी कॉलेज आहे सो या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल असे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येणारे आहे तर आता आपल्याला जर का जो कोड सिलेक्ट करायचा जसं की आपल्याला हा सी डबल ए एन झिरो अठरा सातशे सत्तर हा सिलेक्ट करायचा तर याला काय करा कॉपी करा याला कॉपी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला बघा या ठिकाणी लेफ्ट साईडला तुम्हाला तीन डॉट दिसता आहे किंवा तीन रेषा दिसता आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा डॅशबोर्डला तुम्ही क्लिक करा पुन्हा तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट येईल त्या ठिकाणी परत तुम्ही स्टुडंट टाईप न्यू करा इथे एक्सटर्नल स्टुडंट तिथे नो करा आणि कॉलेज कोड इथे काय करा कॉपी पेस्ट करा कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पुढच्या पेज पुढे क्लिक करता तर ती या ठिकाणी कॉलेजचं नेम येईल नंतर कोर्स टाईप तुम्ही सिलेक्ट करा की या महाविद्यालयातले विविध कोर्सेस तुम्हाला समोर दिसतील तर तुम्हाला या महाविद्यालयात तुम्ही बी कॉमला प्रवेश घेतला तर बी कॉम सिलेक्ट करा त्यानंतर कोर्स हा बी कॉमच असणार आहे ॲडमिशन तुमचं कोणत्या इयरला आहे फर्स्ट इयरला त्याच्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्हाला इंग्लिश घ्यायचं इंग्लिश करा मराठी घ्यायचं मराठी करा या ठिकाणी हा विद्यार्थी इंग्लिश घेतो आहे त्यानंतर या ठिकाणी त्याला ए बी सी आय डी मेन्शन करायचा आहे सो या ठिकाणी तो बारा डिजिटचा ए बी सी आय डी पुटअप करेल ओके त्यानंतर इथं प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स दिलेली म्हणजे बारावीची डिटेल्स त्याला किंवा या अगोदरच्या एक्झामची डिटेल्स त्याला टाकायचे जसं बारावी हा सायन्सला असेल सायन्स टाका आर्ट्सला असेल आर्ट्स टाका कॉमर्सला असेल कॉमर्स टाका बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नेम महाराष्ट्र स्टेट बोर्ड पासिंग मंथ त्याचं सपोज जून दोन हजार तेवीस असेल तर ते इथं पास आऊट मंथ जून करा इयर दोन हजार तेवीस सिलेक्ट करा मार्क्स सिस्टीमच्या या ठिकाणी मार्क्स ऑब्लिक पर्सेंटेजवर क्लिक करा टोटल मार्क्स आपटेन हे तुमच्या रिझल्टवर दिसलेले आहे जसं की सदर विद्यार्थ्याला चारशे बेचाळीस मार्क पडलेले आहे किती पडले तर सहाशेपैकी पडले म्हणून इथं चारशे बेचाळीस इथे सहाशे केलं तर तुम्हाला त्र्याहत्तर पॉईंट सदुसष्ट जे आजपर्यंत तुमच्या रिझल्टमध्ये कॅल्क्युलेशन करून दिलेले आहे ते तुम्हाला बघायला भेटेल इथे क्लासवरती तुम्ही फर्स्ट क्लास, क्लास सेकंड क्लास जो असेल तो मेन्शन करा आणि सीट नंबर तुम्हाला पुटअप करून दिला आसन क्रमांक जो तुमच्या बारावीच्या रिझल्टवर असतो हो तो टाका जसं की यस सतरा वीस बावीस असा नंबर आहे तर तो सहा डिजिटचा म्हणजे यस पी आर काय असेल ते टाईप करून इथे शेवटी तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक करा सो so, या पद्धतीने तुम्ही जर का स्टुडंट टाईप न्यू असेल तर तुम्ही या पद्धतीने माहिती भरू शकता आता जर okay. so, का तुमच्याकडे इलिजिबिलिटी नंबर असेल तर तुम्ही कशा पद्धतीने माहिती भरू शकता ते आपण बघूया ओके सो त्या ठिकाणी तुम्ही काय करा स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग सिलेक्ट करा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ॲज इट इज इंग्लिश आहे त्यानंतर तुम्हाला ए बी सी आय डी पुटअप करायचं आहे ओके त्यानंतर इथे हॅव यू गॉट पी आर एन नंबर फॉर युनिव्हर्सिटी काइंडली नोट जे विद्यार्थी फर्स्ट इयर बिकॉमच्या सेमिस्टर फर्स्टमध्ये असतात त्यांना लगेच पी आर एन नंबर भेटत नाही तुम्ही ज्यावेळेस पहिल्या सेमची परीक्षा देतात त्याच्यानंतर तुमचा पी आर एन काय होतो जनरेट होतो त्यामुळं आत्ता या ठिकाणी तुम्ही नो टाईप करा नो टाईप केल्यानंतर पुढे तुम्हाला प्रश्न असतो हॅव यू गॉट इलिजिबिलिटी नंबर फ्रॉम ऑम युनिव्हर्सिटी सो या ठिकाणी तुम्ही यस सिलेक्ट करा ओके आणि तुम्हाला जो काही इलिजिबिलिटी नंबर तुमच्या महाविद्यालयाने इलेव्हन डिजिटचा दिलेला आहे तो इलेव्हन डिजिटचा इलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे पुटअप करायचा आहे तो पुटअप करून तुम्ही काय करू शकता इथे सेव्ह बटनावर क्लिक करा सो so, आपण काय करूया इलिजिबिलिटी नंबर मेन्शन करूया मी एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जोपर्यंत तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येत नाही आता मी ज्या विद्यार्थ्याचा इथे एबीसी आयडी मेन्शन सॉरी इलिजिबिलिटी नंबर मेन्शन करतो त्या विद्यार्थ्याचा बघा या पद्धतीने तुम्हाला मेसेज आलेला दिसून येईल ठीक आहे हे पा आल्यानंतर इथे येतो नंबर इलिजिबिलिटी नंबर व्हेरीफाय असा मेसेज येतो त्यानंतर तुम्ही सेव्ह बटनावर काय करा क्लिक करा आपण क्लिक के सेव्ह केल्यानंतर पुढच्या पेजला जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येतो कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली नाव फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही क्लोज बटनावर क्लिक करा ओके सो क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर इथे त्या स्टुडंटचं नेम येतं हे नेम तुम्हाला काय करायचं आहे मराठीतून एंटर करायचं आहे त्याच्यानंतर फादरचं फक्त नेम तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर ते, ते नेम मराठीतून टाकायचं आहे मदर्स नेम आहे इंग्लिशमधून ते या ठिकाणी तुम्हाला मराठीतून इन मेन्शन करायचं आहे त्यानंतर इथे जेंडर दिलेला आहे जेंडर सिलेक्ट करा डेट ऑफ बर्थ दिलेली आहे डेट ऑफ बर्थ तुम्ही मेन्शन करा त्यानंतर डोमेसाईल देईल तुमचं नॅशनलिटी सॉरी नॅशनॅलिटी तर इंडियन आहे डोमेसाईल महाराष्ट्रीयन नॉन क्रिमिनल नो करा कास्ट किंवा कॅटेगरी जी काय आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा सिलेक्ट करा इज अ मायनॉरिटी ओके मायनॉरिटी असेल तर येस करा नसेल तर नो करा मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर यस असेल तर यस नो असेल तर नो करा हँडिकॅप स्टुडंट आहे का तर असेल तर येस नसेल तर नो करा त्याच्यानंतर फोटो अपलोड फोटो किंवा तुमचा जो काही फोटो आहे तो तुम्हाला कितीपर्यंत करायचा आहे तीनशे बीपर्यंत अपलोड करायचा आहे सिग्नेचर तुम्हाला किती साईजपर्यंत अपलोड करायचे आहे पन्नास के बीपर्यंत नंतर या ठिकाणी तुमचा ॲड्रेस विथ पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे जसं की मी एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगतो बघा पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्ही पिनकोड टाका पिनकोड टाकल्यानंतर डिस्ट स्टेट येईल स्टेट आल्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट येणार आहे डिस्ट्रिक्ट आल्यानंतर तुमचा तालुका येणार आहे लोकॅलिटी परत तुमचं या ठिकाणी येणार आहे नंतर विलेज नेम पण तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि डिटेल जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे तुमच्या एरियाचं नाव वगैरे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि जर तुम्हाला जो तुमचा करन्स्पॉन्डिंग ॲड्रेस आहे तोच तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या चौकोन बॉक्सवर काय करा तुम्ही क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम येईल आणि लास्ट बटनावरती तुम्ही ते सेव्ह बटनावर क्लिक करा सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ओके सेव बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा परीक्षेचा फॉर्म हा भरू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण सेव बटनावर क्लिक करतो त्या ठिकाणी माहिती येते पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाइल कंप्लीटेड नाव यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म सो या ठिकाणी ओके बटनावर काय करा क्लिक करा ओके सो क्लिक केल्यानंतर बघा एक सगळ्यात महत्वावर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी कॉलेजच्या पन कोडनी माहिती भरतात म्हणजे न्यू करून जर का माहिती भरतात तर त्यांना फक्त कोर्स नेम येतो या ठिकाणी एलिजिबिलिटी नंबर येत नाही ओके सो नेक्स्ट सेमिस्टरला ज्यावेळेस ते फॉर्म भरतील तर त्यावेळेस त्यांना अपडेट इलिजिबिटी नंबर किंवा अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन किंवा डिलीट प्रोफाईलमध्ये जाऊन ती प्रोफाईल डिलीट करायची आणि इलिजिबिलिटी नंबर आणि पी आर ए नंबर काय करायचा असतो त्यांना अपडेट करायचा असतो आता ज्यांनी ऑलरेडी इथे एक्झिस्टिंग सिलेक्ट केलं आणि त्यांनी इलिजिबिलिटी नंबर मेन्शन केला तर त्यांना या ठिकाणी आपोआपच काय होणार आहे पी आर ए नंबर येणार आहे आणि पी आर ए नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर असेल तर तुम्हाला पुढचे सेकंड सेमिस्टरचा फॉर्म ॲटोमॅटिकली भरता येईल त्यावेळेस आपण ऑलरेडी ती माहिती देणार आहे जर तुमच्या भरलेल्या माहितीमध्ये काही जर का प्रॉब्लेम असेल तर जसं की ए बी सी आय डी चुकला तर या ठिकाणी जाऊन तुम्ही अपडेट करू शकता जर नेम वगैरे काही चुकला असेल फोटो चुकीचा आला असेल तर तुम्ही अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन तो चेक करू शकता बट जर का तुमचा कोर्स एनरोलमेंट किंवा बाकीचं सगळंच जर का चुकलं असेल तर तुम्ही डिलीट प्रोफाईलमध्ये जाऊन प्रोफाईल डिलीट करू शकता आणि सगळी माहिती वन बाय वन तुम्ही भरू शकता ओके त्यानंतर तुम्हाला इथे लास्टला एक्झाम फॉर्मवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण एक्झाम फॉर्मवर क्लिक करूया लास्टला इथे प्रोसीड बटन येईल त्या प्रोसीड बटनावर क्लिक करा आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे त्यांनी इथे फर्स्ट इयर कॉलमवरती टिक करायचे आहे जे विद्यार्थी एस वाय टी वाय किंवा पी जीला असतात ते विद्यार्थी इथं अदर दॅन फर्स्ट इयरवरती काय करतील क्लिक करतील तुम्ही फर्स्ट इयर बी कॉमचे विद्यार्थी आहात बी ए बी कॉम बी एस सी वगैरे जेही विद्यार्थी असतील ते सर्व इथे फर्स्ट इयर कॉलमला टिक करतील कॉलमला टिक केल्यानंतर इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पॅटर्न नेम येतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्या महाविद्यालयातल्या कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यायचा तर जसं की आता हा बॅचलर ऑफ कॉमर्स टू थाउजंड क्रेडिट पॅटर्न आहे त्यावरती क्लिक करेल त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट कोर्स टाईप आहे आता कॉममध्ये तुम्हाला रेग्युलर आणि वोकेशनल अशा पद्धतीचे ऑप्शन्स असतात तर तुम्ही या ठिकाणी रेग्युलर या ऑप्शनला क्लिक करा ज्यांचा व्होकेशनल आहे ते व्होकेशनल करतील ज्यांचा रेग्युलर आहे ते रेग्युलर बटनावर क्लिक करतील ओके क्लिक केल्यानंतर आपण पुढची माहिती भरणार आहोत या ठिकाणी थोडंसं बॅकला आल्या कारणास्तव मी पुन्हा काय करतो त्यावरती क्लिक करून माहिती पेस्ट करतो ओके रेग्युलर बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काळजीपूर्वक बघा कोणकोणते ऑप्शन तुम्हाला असतात आणि त्याच्यातून कोणते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे ते बघा सगळ्यात अगोदर सिलेक्ट सांगितलेलं आहे एकशे चौदा ए आणि एकशे चौदा बी बघा तुम्हाला मॅथ आणि कम्प्युटर हा एक ऑप्शनचा सब्जेक्ट आहे तुम्ही तुमच्या महाविद्यालयात कोणता घेतला तो तुम्ही टिक करा जसं की एक्झाम्पल आहे इथे जनता महाविद्यालय येवलं आहे त्या ठिकाणी मॅथच स्पेशल आहे पण विश्वलता महाविद्यालय जे काही आहे तिथे दोन्ही स्पेशलायजेशन आहे काही विद्यार्थी मॅथ घेतात तर काही सीसीए म्हणजे कंप्युटर घेतात आता हा विद्यार्थी सीसीए घेणार आहे म्हणून मी वरती इथे क्लिक केलंय त्याच्या पुढचा जो काही ग्रुप आहे ऑप्शनल ग्रुपमध्ये तर इथे तुम्हाला ओ एच डी आहे बँकिंग आहे कमर्शियल जॉग्रफी डिफेन्स आहे कोऑपरेशन आहे मॅनेजमेंट किंवा मॅनेजरल इकॉनॉमिक आहे विश्वलताचे जे विद्यार्थी आहे तर ते इथे ओ एच डी सिलेक्ट करतील जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी इथे कमर्शियल जॉग्रफी आहे काही दुसऱ्या महाविद्यालयात जो असेल त्यांनी तो काय करा सिलेक्ट करा जसं की या ठिकाणी मी ओ एच डी हा सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर एकशे सोळा ए ते एकशे सोळा एफमध्ये जो, जो सब्जेक्ट्स आहे तो आहे मार्केटिंग मॅनेजमेंट ओके आमच्या महाविद्यालयात जो सब्जेक्ट आहे तो आहे मार्केटिंग मॅनेजमेंट तुमच्या महाविद्यालयाचा जो सब्जेक्ट्स असेल तो तुम्ही सब्जेक्ट टीचर्सला विचारून तुम्ही घेऊ शकता सो so, जनता महाविद्यालयात पण हाच विषय आहे आणि विश्वलता महाविद्यालयात पण मार्केटिंग अँड सेल्समनशिप हाच विषय आहे त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेजचा सब्जेक्ट येतो जसं की आता सदरचा विद्यार्थी जो काही असणार आहे आता इंग्लिश मिडियमचा असेल तर तो ॲडिशनल इंग्लिश घेईल मराठी असेल मराठी घेईल हिंदी असेल गुजराती असेल तर तुम्हाला जे जे ऑप्शन्स या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणचे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा ओके त्यानंतर जसं की हा ॲडिशनल इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर इथे व्हॅल्यू ॲडिटचा कोर्स दिसतो right, आहे इथे कम्प्युटराईज अकाउंटिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल एन्ह प्रोग्राम जेंडर सेन्सिटिव्हिटी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आणि व्हॅल्यू एज्युकेशन आहे विश्वलताचे जे विद्यार्थी आहेत तर ते पहिल्या सेमिस्टरला कम्प्युटराईज अकाउंटिंग घेणार आहे ओके पहिल्या सेमिस्टरला कम्प्युटराइज अकाउंटिंग घेतील आणि दुसऱ्या सेमिस्टरला आय पी आर घेणार आहे ओके सो आत्ता पहिलं सेमिस्टर आहे म्हणून इथे कम्प्युटराईज अकाउंटिंग या बटनावर क्लिक करायचं आहे आणि लास्ट इथं जे काही दिलेलं आहे ते कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे ओके सो आपण या ठिकाणी माहिती भरणार आहोत कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचे सब्जेक्ट कंपल्सरी इंग्लिश फायनान्शियल अकाऊंट बिझनेस इकॉनॉमिक हे तीन सब्जेक्ट कंपल्सरीचं आहे त्याच्यानंतरचे पुढचे तीन सब्जेक्ट तुमचे ऑप्शनल आहे म्हणजे तीन आणि तीन किती झाले सहा सब्जेक्ट झाले ओके okay, त्याच्यानंतर लँग्वेजचा एक सब्जेक्ट हा झाला सातवा सब्जेक्ट एक व्हॅल्यू ॲडेडचा कोर्स तो झाला आठवा सब्जेक्ट आणि एक्स्ट्रा क्रेडिटचा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे जी ए वन त्याला फिजिकल एज्युकेशन म्हणायचा अशा पद्धतीने टोटल तुमचे किती सब्जेक्ट झालेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणं अपेक्षित आहे ओके okay, सो so या सेव आणि नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करू थोडंसं स्क्रोल करू तर तुमची या ठिकाणी जी काही फी आलेली आहे ती सहाशे नव्वद रुपये आलेली आहे ओके सो या पद्धतीने हा तुमचा परीक्षा फॉर्म भरून झाला प्रिव्यू बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरला का तो चेक करा जर भरला व्यवस्थित त्याची खात्री करा या ठिकाणी चौकोन बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्मची जी काही प्रिंट आहे ती काय करू शकता डाउनलोड करू शकता डाउनलोड केलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट काढा आणि त्यासोबत तुमच्या प्रिव्हिअस इयर मार्क लिस्टची झेरॉक्स काय प्रिवियस इयरच्या मार्क लिस्टची झेरॉक्स आणि एबीसी आय डी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्ही अटॅच करणं गरजेचं आहे या ठिकाणी टोटल नऊ सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आले का त्याची खात्री करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके सात रेग्युलर सब्जेक्ट एक व्हॅल्यू ॲडिटचा आणि एक, एक एक्स्ट्रा क्रेडिट असे मिळून टोटल नऊ सब्जेक्ट येणं अपेक्षित आहे टिकमार्क पण प्रॉपर ठिकाणी केलेले आहे त्यामुळं काही अडचण येणार नाही जसं फायनान्शियल अकाउंटिंगला एका विषयाला प्रॅक्टिकल आहे म्हणून इंटरनल युनिव्हर्सिटी एक्झाम आणि प्रॅक्टिकल कॉलमला टिकमार्क केलेल्या आहे थोडंसं खालती स्क्रोल करा या ठिकाणी प्लेस आणि डेट मेन्शन केलेले आहे फॉर्मच्या प्रिंट आऊट काढा तिथे प्लेस आणि डेटच्या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी कॉलेज आहे त्या ठिकाणचे प्लेस टाका ज्या दिवशी फॉर्म भरता डेट टाका दोन्ही ठिकाणी आणि स्टुडंटनी या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे आणि महाविद्यालयात कन्सर्न डिपार्टमेंटकडे फॉर्म जमा करून त्यांची प्रिन्सिपल या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे सो या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता दिलेल्या मुदतीत तुम्ही परीक्षा फॉर्म महाविद्यालयात फीस काय करायचं आहे जमा करायचा आहे आणि जमा केलेल्या फॉर्म केल्यानंतर त्याची फी भरल्याची पावतीची रिसिप्ट तुम्ही जवळ ठेवायची जेणेकरून हॉल हॉलटिकीटच्या वेळेस त्याचा फायदा होईल ओके सो so, या yeah, पद्धतीने तुम्ही काय करू शकता परीक्षा फॉर्म भरू शकता आणि परीक्षा फॉर्म भरल्यानंतर बाकीच्या ज्या सूचना असतील त्या सर्व सूचनांचं तुम्ही पालन करा परीक्षा फॉर्म परीक्षा विभागात जमा करण्यापूर्वी किंवा महाविद्यालयात फीसह जमा करण्यापूर्वी परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही याची खात्री तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून करून घ्या खात्री झाल्यानंतरच फॉर्म तुम्ही महाविद्यालयात जमा करू शकता जर काही अडचण असल्यास तर निश्चित तुम्ही महाविद्यालयातील परीक्षा विभागास संपर्क साधू शकता सो अशा नवीन नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला हो विसरू नका सो so, तिथे तुम्हाला सर्व महत्त्वाच्या अपडेट्स या दिल्या जातील तोपर्यंत आपण आपल्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद